हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ अक्षय तेज. आणि आज मला तुम्हाला सांगायला एवढा आनंद होत आहे की मला ही बातमी तुम्हाला सकाळपासून सांगायची होती, पण मुहूर्त मिळत नव्हता. आत्ताच आम्ही गुरुजींकडनं मुहूर्त वगैरे सगळं काढून आलो, तिथीनुसार सगळं मस्त दिवस आहे, मस्त वेळ आहे. मला तुमच्यासोबत कधीपासून शेअर करायचं होतं, हे शेअर करायचं होतं की आम्ही खूप वर्षांनी आमचं कपाट बरोबर लावतोय. आणि अक्षदा काही बोलू नको, खूप वर्षांनी वगैरे काही बोलू नको. आता 4 मंथ अगोदर लावले, 4 मंथ अगोदर लावलेला. माय, खराब करतो कपडे काढताना. मी नाही खराब करत. हे बघ, तुझा पण तितकाच वाटा आहे कपाट खराब करण्यामध्ये. कपड्यांमध्ये हात पण नाही लावत, उलट तुझे कपडे पण मीच लावतो. सो मी अक्षदाला आता मदत करणार आहे कपड्यांची घडी मारण्यात, आणि मग ती बरोबर लावणार आहे कपाटामध्ये सगळं. सो असा कपाट आहे. सो माझा हा हे तुम्हाला सांगायचं आहे, गपला हे सगळं अक्षदाचं आहे. हा आणि हे तुझं आहे, हे सगळं अक्षदाचं आहे. हा पूर्ण तुझा आहे, तो खालचा रॅक तुझा आहे. तो एक शेवटचा कोपऱ्यातला आहे ना, तो माझा आहे. आणि हा कोणाचा आहे? तो पण माझा आहे, पण त्याच्यामध्ये पण तुझे काही नाहीये. तुझे काही ड्रेसेस, एक साडी होती. ठीक आहे, जाऊ दे. आता मी काय सांगू तुम्हाला. मला असं वाटतं 50% काम झालेलं आहे, आणि हा मधला शेल्फ अक्षदाचा राहिलेला आहे. आणि ती लाईट तुम्ही बघत असाल, ती आम्ही ॲमेझॉनवरून मागवली आहे, बिकॉज अक्षदाला लाईट हवी होती. कारण आणि इथे ना त्याचं हे आहे, ते हा मॅग्नेट आहे, आणि त्याला मॅग्नेट, आणि ही चार्जिंगवाली लाईट आहे, तर तुम्ही चार्ज वगैरे करू शकता. टाईप सी वाला पोर्ट आहे, बघू शकता. ऑन ऑफ ऑटो, म्हणजे ऑटोवर ठेवलं ना की कोण आलं की ती ही होते. म्हणजे ऍक्च्युली आता ऑटोमॅटिकली बंद होते, आणि मग जेव्हा आम्ही आपण हात लावतो तेव्हा ती परत चालू राहते. ती ऑटोमॅटिक वाली आहे. सो आता 50% तर झालेलं आहे. बस अक्षताचे हे थोडेसे कपडे आहेत, हां ते ठेवायचे आहेत, आणि त्याच्यानंतर कबड इज ऑल सेट. आणि किती दिवसामध्ये बिघडणार परत ते पण सांग. मी नाही बिघडत, तूच. ओ, मी तुला तेच बोलतोय, जितकं माझं वाटत ना तितकं तुझं पण वाटत. तू पण हे करतेस, विस्कटतेस कपडे. आता जर मम्मी बघत असतील, मम्मी तुम्हीच सांगा की हिचं कपाट घरी कोण लावायचं. मी मम्मी स्वतः. हा काय काय मी स्वतः. तू स्वतः का मम्मी लावायची कपाट? मी स्वतः लावायची. मम्मी आता कमेंटच करतील आणि बोलतील खूप बोरिंग काम आहे, मला कंटाळा आला. मग ठीक आहे ना, म्हणून मी आहे ना तुझ्या सोबत लावायला. खूप कंटाळा आलाय बोरिंग काम काय. सगळं अरेंज केलेलं आहे व्यवस्थित, सगळं लावलेलं आहे. हा आमचा वॉर्डरोब, सगळे कपडे व्यवस्थित झालेले आहेत ॲट लास्ट. आणि आता आम्ही जाणार आहे सकाळपासून. सगळी कामं आवरल्यानंतर मग विचार केला थोडासा फेरफटका मारून येऊ ठाण्यामध्ये, तर म्हणून आम्ही आता निघालोय छोट्याशा स्कूटी राईडला. नारळ पाणी पितोय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आज आहे नेक्स्ट डे, आणि मी आणि अक्षदा मस्त वर्कआउट वगैरे करून आलो आहे. सो त्याचे आम्ही ग्लिम्स त्याच्यानंतर टाकू तुम्हाला. सो आपण अक्षदाला विचारू की तिला कसं वाटलं आज फर्स्ट डे. तिने 1 वर्षानंतर, बिकॉज लग्नाच्या अगोदर ती वर्कआउट करायची चांगलं, त्यानंतर तिला करायला भेटलं नाही, पण तिने आता वर्कआउट स्टार्ट केलं. आपण तिलाच विचारावं कसं वाटतं तिला. न्यूज रिपोर्टर तर का आपण तिलाच विचारावं न्यूज रिपोर्टर. अरे मग कसं बोलणार, अरे असं वाटतंय अरे. हा कॅमेरामॅन तेजस सोबत अक्षदा पवार घरी. हे काय, कसं वाटलं तुला? मस्त वाटलं मला. असं वाटलं की मी म्हणजे बंदच नव्हतं केलं. असं जेव्हा करायला घेतलं ना
अक्षताचा हा जिम लुक आहे मस्त. खूप दिवसानंतर हे कपडे बाहेर पडले, योगा पॅन्ट्स आहेत सगळं, जिम आउटफिट. हा जिम आउटफिट बाहेर पडलं. आणि मेन म्हणजे तिकडे गेल्यानंतर असं वाटलं की तिकडे गेल्यानंतर अक्षता म्हणाली की आणखीन करायचं, म्हणजे तिला मोटिवेट झालं की आणखीन करावं, आणखीन वेट्स मारावे. पण जसं की फर्स्ट डे होता नॉर्मलच वेट्स मारायचे असतात फर्स्ट डेला, जास्त काय एवढं हे नाही. फिजिकल म्हणजे नॉर्मल फंक्शनल ऍक्टिव्हिटी होते. आणि मी योगा पण केला. हां थोडासा योगा वगैरे पण केला. आणि आता आम्ही जायची तयारी करतोय बिकॉज आत्ताचे वाजले आहेत 11. हां चपाती वगैरे करायची, भाजी वगैरे करून गेलेली. आज म्हणजे आम्ही फक्त टायमिंगच थोडं बघत होतो, मी म्हणजे कितीला उठलं पाहिजे, कितीला गेलं पाहिजे. आज समजलं किती वाजता उठलं वगैरे पाहिजे. सो उद्यापासून आम्ही ते अप्लाय करू आम्ही आमच्या लाईफ मध्ये पूर्ण. आणि थोडंफार वरती खालती होईल, थोडंफार वरती खालती होईल, पण ठीक आहे.